आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान म्हटले होते की देशात सध्या घाणेरडे राजकारण सुरू आहे, ज्यावर खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्याला सहमती देत म्हटले की सध्या जे देशात सुरू आहे ते डर्टी पॉलिटिक्स असून हे डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी 12 आहेत, तसेच तुमचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का असा थेट टोला पण त्यांनी यावेळी भाजपवर मारत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. डर्टी पॉलिटिक्स आणि हे डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी 12 आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये एक झंझावात निर्माण केला. काल ज्या प्रचारसभा घेतला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी रस्त्यावर बेतरफा लोक उभे होते, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्यांनी तिथे सांगितलं की घाणेरडे राजकारण या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात नाही, देशात. आपल्या विचारांचं सरकार आलं नाही एखाद्या राज्यात, म्हणून त्या पक्षाच्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताकदीवर त्रास द्यायचा, चिरडून टाकायचं, बदनाम करायचं. तुमचे लोक का धुतल्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात, त्याच्यामुळे गंगा ही जास्त मैली झालेली आहे. ठीक आहे, आदित्यजी ठाकरे यांनी जे काल सांगितलेलं आहे ह्या देशातलं सध्याचं राजकीय सत्य आहे, आम्ही पाहू. आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा, केंद्रीय सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचे गळे आवळण्याचा प्रयत्न करा, पण तरी आमच्या तोंडातून सत्यच बाहेर पडेल आणि ते सत्य जळजळीत असेल. किती घोषणा द्या काही फरक पडत नाही, आम्ही निर्भय आणि बेडार आहोत. क्रूर होत्या त्या फक्त एखाद्या हुकुमशहाचा आदेश ऐकत होत्या आणि निरपराध लोकांवरती जुलूम करत होत्या त्यांच्या मालकांची सत्ता टिकवण्यासाठी. मला वाटतं देशामध्ये साधारण यापेक्षा वेगळं वातावरण आज दिसत नाही.